आता आपण गोळेगाव ग्रामपंचायतीमध्ये आहोत, खाजगी हद्दीमध्ये या ठिकाणी हा सांडपाण्याचा जी काही कचरा आहे तो कचरा त्यांच्या हद्दीमध्ये टाकला जातोय. कचरा टाकायला मुळात त्यांचा विरोध नाही, परंतु ज्यावेळेस ती कचरा कुंडी रोडच्या त्या साईडला कचरा कुंडी आहे टाकला तो रस्त्याच्या कडेला पडत नाही. मुळात ह्या दुर्गंधीबाबत त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ. काय नेमकी तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आमचं असं वैयक्तिक म्हणणं आहे का, ही जी जागा आहे ही आमची खाजगी जागा असून आत्तापर्यंत आम्ही ग्रामपंचायतीला सहकार्य केलं. ग्रामपंचायतीने वारंवार आम्हाला काय सांगितलं का, सदर कचरा टाकण्यासाठी आपल्या कुठल्याही प्रकारची आपल्याकडे जागा उपलब्ध नाही, त्यामुळं आम्ही आपले सहकार्य करत होतो. पण आता वारंवार कचरा टाकून इथं बघा, तुम्ही पाहिलं अक्षरशः इथं कचरा डेपो तयार झाला आहे. आता भविष्यात आम्हाला ही जागा डेव्हलपमेंटला द्यायची आणि इथं आम्हाला या कचरा कुंडीमुळे कुठल्याही प्रकारची साफसफाई करण्यास मजूर येत नाही, त्याची दुर्गंधी सुटते, इथं सगळे लोक वस्ती आहे. आता इथल्या लोकांचं, स्थानिक लोकांचं म्हणणं काय येतं का, तुम्ही तुमच्या जागेत कचरा टाकून देऊ नका. त्याच्यावर वारंवार आम्ही ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केले, त्यांना वस्तुस्थितीची जी पाहणी करायला सांगितलं, त्यांनी पाहिलं, त्याच्यानंतर त्यांनी कचरा कुंड्या ठेवल्या. पण त्या कचरा कुंड्या काय 4-8 दिवसामध्ये ओव्हरफ्लो होतात, त्याच्यानंतर ते खाली करतात परत आणून ठेवतात. पण ते एवढ्या मोठ्या लोकवस्तीला एक कचरा कुंडी काय करणार आहे? आता समोर वस्तुस्थिती तुम्ही पाहत आहे, पावसाळ्याचे दिवस आहे. आता इथं आमच्या येतात शेतमजूर येतात, कधी कधी आम्हाला आमच्या जागेचं साफसफाई करायला येतात, अक्षरशः दुर्गंधीने इथं कुणीही साफसफाई करू शकत नाही अशी परिस्थिती आज इथं. ग्रामपंचायतचं म्हणणं असं आहे की ग्रामपंचायतला कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही. मग जर कचरा कोंडी त्यांनी ठेवली आणि या ठिकाणी जर ग्रामस्थांनी कचरा कोंडीत कचरा टाकला तर त्याला तुमचं काय हरकत आहे? नाही, असं जर म्हणत असं ग्रामपंचायत, तर आपण जो आरोग्य कर देतो, आपण जे काय समजा आपली जी घरपट्टी असते त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कर ग्रामपंचायत आपल्याकडून आकारणी करते, तर मग आरोग्य कर जर आपण देत असन तर माझ्या मते त्याचे विल्हेवाट लावायची सुद्धा जबाबदारी ग्रामपंचायतीच आहे ना. आणि आजपर्यंत आम्ही काय म्हटलो होतो, आमची स्वतःची खाजगी मालमत्ता असताना सुद्धा आम्ही म्हटलं बा एक पर्याय व्यवस्था जोपर्यंत होतपर्यंत गावाला आम्ही सहकार्य केलं होतं ना. म्हणजे मुळात तुमचा कचरा टाकायला विरोध नाही, तर त्या कचऱ्याची विल्हेवाट ग्रामपंचायत वेळेत लावत नाही त्याला तुमचा आक्षेप आहे. या वाड्यातल्या ग्रामपंचायत सदस्य माझ्यासमोर आहेत, काय सांगाल तुम्ही? यांच्या खासगी जागेत कचरा टाकला जातोय परंतु त्याचं व्यवस्थापन कुठेतरी होताना दिसत नाही. आम्ही मान्य करतो की त्यांच्या खासगी जागेत कचरा टाकतो, पण आम्ही 8 दिवसापूर्वीच हा कचरा उचलून सगळ्याची विल्हेवाट लावली आहे. आणि जर आत्ता पण आम्ही हा कचरा 8 दिवसांनी 15 दिवसांनी कचरा उचलत असतो, त्याची आता पाऊस असल्यामुळे त्याची दुर्गंधी सुटते ही आम्ही मान्य करतो. नाही, मुळात कचरा टाकणे याच्याबद्दल त्यांचा आक्षेप नाही, परंतु तो कचरा कचरा कुंडीत पडावा व कचरा कुंडी पूर्ण भरल्यानंतर त्या कचऱ्याचं विल्हेवाट लावली जावी असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, आम्ही लोकांना सांगत असतो का तुम्ही कचरा कुंडीत टाका, पण लोक काय ऐकत नाही, लोक खालीच टाकतात. आम्ही खाली टाकलेला हा सगळा कचरा माणसं कामाला लावून ट्रॅक्टरमध्ये उचलून जीसीबी आणून हा कचरा आम्ही उचलून टाकतो. ग्रामपंचायतीत तसा फलक करावत नाही लोकांनी की कचरा कचरा कोंडीतच टाकावा इतरत्र टाकू नये, फलक वगैरे लावून झाले पण लोक काय ऐकत नाही. आम्ही समोर पडलो, आमच्या समोर लोक आणून कचरा टाकतात, आम्ही त्यांना सांगितलं कचरा कुंडीत टाक, तरी इथले ग्रामस्थ काय ऐकत नाही कचरा कुंडीत टाकायला. आता या सगळ्या प्रश्न तुम्ही काय करणार, म्हणजे पुढचं व्यवस्थापन कसं करणार? आता आम्ही हा कचरा उचलून टाकू आणि परत लोकांना सूचना देऊ की तुम्ही कचरा कुंडीत टाका आणि कुंडी भरल्याच्या नंतर आम्ही कचरा कुंडी उचलून टाकू. ठीक आहे, या सगळ्याला तुमची काय हरकत आहे आता? नाही, या आता जे सदस्यबाईंनी जे काही तुम्हाला सांगितलं याच्यावरचं सोल्युशन, पण याच्यापूर्वी आम्ही एकदा ग्रामपंचायतीची ग्रामसभा झाली, तिथे आम्ही गेलो होतो, तर ग्रामपंचायतच्या काही सदस्यांनी आम्हाला असं सांगितलं का, गावाला कचरा टाकायसाठी स्वतःच्या मालकी हक्काची जागा नाही आहे. बरं, नाही आहे तर हा मुद्दा पटण्यासारखा आहे का? त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एक सोल्युशन सांगितलं का, आम्ही लोकांना सांगतो आहे की ज्यांनी त्यांनी ज्याच्या ज्याचा कचरा ज्याच्या ज्याच्या शेतामध्ये किंवा ज्याच्या ज्याच्या हद्दीमध्ये त्याची विल्हेवाट लावा. आता तुम्ही पाहू शकता ही सदर ग्रामपंचायत ही गावठाण हद्द आहे, आता इथं काही शेतजमीन नाही, गाव नॉन ॲग्रिकल्चर झोनमध्ये ही ग्रामपंचायत हद्द आहे ती. आता इथं अनेक भाडेकरू राहतात, अनेक लोकांनी आता काही लोकांनी इथं इथली घरं सोडून शेतावर राहायला गेलेत आणि इथली घरं त्यांनी भाड्याने दिली. मग आरोग्य कर जे अर्थी आपण भरतो आहे, मग याची ग्रामपंचायतीने कायमस्वरूपी या योजने याच्यासाठी काहीतरी सोल्युशन कायमस्वरूपी काढावं. जो नाही, त्यांचं म्हणणं काय की जोपर्यंत कायमस्वरूपी सोल्युशन निघत नाही तोपर्यंत आम्ही व्यवस्थापन योग्य रीतीने इथून पुढे करू, मग याला तुमची हरकत आहे का? नाही, आमची आत्तापर्यंत जसं आम्ही ग्रामपंचायतीचं सहकार्य केलं इथून पुढे पण आम्ही सहकार्य करू, परंतु जर आता अशी जर दुर्गंधी येत असेल तिथं आमचे मजूर काम करू शकत नसेल तर ह्या गोष्टीला आमचा विरोध राहील. आत्तापर्यंत आम्ही सहकार्य केलं इथून पुढे आमची सहकार्याची भावना आहे, पण तो कचरा जर त्याची जर दुर्गंधी येतपर्यंत ग्रामपंचायत ठेवत असेल तर मग ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाही. सदस्य सांगितलं ना की आम्ही तो योग्य वेळेत उचलू,
योग्य वेळेत उचलू हे म्हणणं तुमचं मान्य आहे, पण आजची वस्तुस्थिती पहा, ते म्हणतात 8 दिवसापूर्वी आम्ही इथून कचरा कुंडी हटवली होती. आज कचराकुंडी कोणत्या दिशेला आहे आणि कचरा कुठं पडला आहे? सर्वसामान्य लोकांना या गोष्टीचं काही घेणं देणं नाही आहे. त्यांना फक्त कचरा टाकून जाण्याशी मतलब आहे. त्यांना ह्या कचऱ्यापासून कोणाच्या जागा खराब होती, कोणच्या आरोग्याला दुर्गंधी येते, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आता तुम्ही पाहू शकता वस्तू, ती कचरा कुंडी एका बाजूला आणि कचरा एका बाजूला पडला आहे. मग याच्यासाठी करा ग्रामपंचायतीने ना काहीतरी कडक शासन होईल अशी ठोस पावलं उचलावा अशी आमची अपेक्षा आहे. मुळातच केवळ ग्रामपंचायत सदस्य किंवा पदाधिकारी हे एकटे यासाठी जबाबदार नसून कचरा टाकतात, खरं तर ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे की कुणा एकाच्या वैयक्तिक जागेत कचरा टाकताना ज्यावेळेस ती कचरा कोंडी ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी नेमून दिलेली आहे, आपण त्या कचरा कोंडीतच तो कचरा टाक. ग्रामपंचायतची देखील ही जबाबदारी आहे की कचरा कोंडी भरल्यानंतर तो कचरा बाहेर न पडता त्या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन लावं. सामूहिक जबाबदारीतून खरं तर हा सगळा प्रश्न सुटला जाईल अशी आशा करूयात. कॅमेरा पर्सन समी अरुण, न्यूज जुन्नर.